आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पार पडती आहे. मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांना सांगतो, ही प्रचार सभा ही केवळ एक औपचारिकता आहे, कारण विक्रांतनी काही गोष्टी सांगितल्या, पद्माशा डारेकरांनी काही गोष्टी सांगितल्या, लतीफ लालूंनी काही गोष्टी देणार आहोत अशातला भाग नाही. माझी कार्यपद्धती तुम्हा सर्वांना ज्ञात झालेलीच आहे. निवडणूक कोणतीही असू द्या, निवडणूक फक्त माझी स्वतःची असली की तेवढ्या पुरेसाच मी दिसतो असं नाही, तर निवडणूक ग्रामपंचायतीची असू द्या, निवडणूक जिल्हा परिषदेची असू द्या, निवडणूक नगरपालिकांची असू द्या, निवडणुका बँकांची असू द्या, सोसायटीची असू द्या, खरेदी विक्री संघाची असू द्या, ती माझी आमदारकीची असू द्या, नाहीतर ती गीतेसाहेबांची खासदारकीची असू द्या, या प्रत्येक वेळी शेवटी प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी एखादं सत्तेचं पद मिळावं, कुठल्या तरी राजसत्तेमध्ये जाऊन आपण बसावं याच्या करता म्हणून प्रत्येक जण अपेक्षा ठेवतो, आणि ती अपेक्षा ठेवणं काही चुकीचं असं मला वाटत नाही. असू द्या, त्या त्या निवडणुकीचं अतिशय मायक्रो प्लॅनिंग आपण नेहमी करत असतो, आणि त्याच पद्धतीनं या लोकसभा निवडणुकीचं सुद्धा आपण मायक्रो प्लॅनिंग केलेलं आहे, याचे तुम्ही साक्षीदार आहात. प्रत्येक जिल्हा परिषद गटाला एक एक दोन दोन तीन तीन तास मी दिले, आणि त्या दोन दोन तीन तीन तासामध्ये एक एक गाव आपण नजरेसमोर ठेवला. त्या गावामध्ये गेल्या चार दोन निवडणुकांमध्ये मागच्या खासदारकीला असेल, त्याच्या पूर्वीच्या आमदारकीला असेल, जाता झालेल्या आमदारकीला असेल, जिल्हा परिषदेला असेल, पंचायत समितीला असेल, कोणत्या गावामध्ये किती मतदान झालं, कोणत्या निवडणुकीमध्ये कुठल्या गावामध्ये मतं वरखाली झाली, याचा बारकाईनं अभ्यास आणि आकडेवारी मी तुमच्या सर्वांच्या समोर ठेवली की नाही ठेवली, अरे ठेवली की नाही. आणि ही आकडेवारी ठेवून मी गप्प बसलो नाही, तर निसारबाई इथं या गावामध्ये आणखीन 50 मतं वाढतील, आणि ती 50 मतं कशी वाढतील, ती जबाबदारी कोणावर असेल, आणि ती जबाबदारी तो पार पाडतो की नाही पाडतो, त्याच्यावर लक्ष कोणाचं असेल, याचं नियोजन मी तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये केलं. माझ्या कार्यपद्धतीप्रमाणे मी तुम्हा सर्वांना माझ्या कुटुंबातली माणसं समजतो. कुठलाही निर्णय करायचा असेल, कुठलीही भूमिका जाहीर करायची असेल, एखादं काम सांगायचं असेल किंवा करून घ्यायचं असेल, तर ते पाठीमागं मी कधी सांगत नाही, समोर बसतो आणि सर्वांना व्यवस्थितपणे समजावून सांगतो की तुझ्या गावामध्ये थोडंसं तुझ्याबद्दल लोकांचे मतभेद आहेत, तुझ्या गावामध्ये तू जरा थांब, तुझ्या गावामध्ये मी याला पाठ. तशाच पद्धतीनं चिपळूणचं देखील मी नियोजन केलंय, केवळ एक वाहळगट तेवढा नियोजन करायचा राहिलाय, कारण मी केवळ एका मतदारसंघापुरेसा आता मर्यादित राहिलेलो नाही. हे इतकं चांगलं नियोजन मी करून ठेवलंय, ज्याचा लतीफ लालूंनी आता उल्लेख केला, 90 की 95% मुस्लिम समाजाची मतं आपण देऊ. कदाचित बोलण्याच्या ओघामध्ये ते सांगायला विसरले असतील की आपण 4 महिन्यापूर्वीच या तालुक्यातली मुस्लिम समाजाची एक कमिटी तयार केली, आणि त्यांना सांगितलं की माझ्या मागच्या निवडणुकीमध्ये काय झालं याचा आता विचार करू नका. लोकसभेला जो कोणी आपला उमेदवार असेल त्याला जास्तीत जास्त मतदान मिळालं पाहिजे, त्याकरता प्रत्येक मोहल्ल्यामध्ये जा, तिथल्या तिथल्या लोकांची समजूत काढा, आणि आम्ही त्यांची त्यांची समजूत काढून त्यांचा त्यांचा शब्द घेतला. लालू प्रसाद यादव असतील, लालू लतीफ यादव असतील, आमचे सरपंच असतील, आमचा इम्रान घारे असेल, नाही तर आमचे मुक्तारभाई ठाकूर असतील, अशा 10-12 लोकांची मी कमिटी तयार केली, आणि ती कमिटी गावागावामध्ये पाठवून त्याचा कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता आपण व्यवस्थितपणे त्याचं नियोजन केलं. त्याचं नियोजन केलंय, बौद्ध समाज हा आमच्यापासून दूर आहे, बौद्ध समाजाची एक कमिटी आपण तयार केली. खरं तर ती तालुका प्रमुखांना मी जबाबदारी दिली होती, तालुका प्रमुखांनी सांगितलं की माझं सगळ्यांशी संबंध चांगले आहे. मी जेव्हा पुन्हा 15 महिन्यानं 1.5 महिन्यानं आढावा घेतला तेव्हा माझ्या लक्षात आलं की तालुका प्रमुखांच्या व्यवसायातून त्यांना वेळ मिळालेला नाही, आणि म्हणून ती जबाबदारी मी स्वतःहून घेतली. मी काय त्यांना रागवत बसलो नाही, माझ्या लक्षात आलं की हे काम मागे पडतंय,
आपण तशा पद्धतीने युवारचना केली, आपण तशा पद्धतीने युवारचना केली. आज या मतदारसंघामध्ये फार काही प्रचार करायची गरज आहे असं नाही, पण तरी देखील एका गोष्टीची काळजी घेण्याची गरज आहे. आजच मी सकाळी पेपर वाचला, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की गुहागर तालुक्यातला सगळा मुस्लिम समाज हा आमच्या विरोधी उमेदवाराच्या पाठीमागे उभा राहणार आहे. मी सगळ्यांची बारकाईनं नावं वाचली, सगळ्यांची नावं वाचली, त्यातलं एकही नाव गुहागर तालुक्यातल्या मुस्लिम समाजाचं एकही नाव नाही, तर बाहेरून आलेल्या सगळ्यांची नावं आहेत. जर ते एक जरी नाव असतं तरी मी त्याच्याकडे जाऊन संपर्क साधला असता. मी कधी कमीपणा मानत नाही, निवडणुकीच्या राजकारणामध्ये मीपणा चालत नाही, नम्रपणा अधिक महत्त्वाचा असतो. त्याच्याकडे मी स्वतःहून गेलो असतो, त्याला समजावलं असतं, पण एकही नाव नाही आहे गुहागर, आहे का गुहागर तालुक्यातलं एकही नाव नाही आहे. प्रत्येक गोष्टीवर मी बारकाईने लक्ष देऊन मित्रांनो आहे, तुम्हाला सर्वांना माहीत आहे या तालुक्यामध्ये एक काळ काय होतं, हा तालुका आपण कसा उभा केला आहे, त्याची छोटीशी चुणूक ही विक्रांनी आपल्या भाषणामध्ये दाखवून दिली. एकानं उभं राहावं, एकानं. आणि गेल्या 15 वर्षाच्या या माझ्या आमदारकीच्या काळामध्ये असं एक गाव सांगावं की ज्या गावामध्ये 5-25 वेळा मी गेलो नाही, असं एक गाव सांगावं की ज्या गावामध्ये कोट्यावधी एका गावामध्ये 25-25, 30-30 कोटी रुपयापर्यंत सुद्धा कामं केली नाहीत, असं एक गाव सांगा, असं एक गाव सांगा. आज माझ्या मतदारसंघात फिरत असताना मतदारसंघातले रस्ते सांगा. खारवी समाजाबद्दल विस्तारानं मी वेळेश्वरला बोलणारच आहे, मी बोलणार आहे तिथं, परंतु इथं जनरली मी या ठिकाणी बोलणार आहे. आणि म्हणून हा मतदारसंघ केवळ निवडणुकीपुरेसा मी तुमच्या समोर येत नाही की ज्या बाकी पक्षाचे लोक फक्त निवडणुकीपुरेसे येत आहेत, बाकी कशाकरता येत नाही आहे. आणि म्हणून मी हक्कानं सांगतो की उद्याच्या निवडणुकीमध्ये ज्या वेळेला मतमोजणीच्या 8 जूनला होईल त्यावेळेला 70% मतान हे गीतेसाहेबांना झालेलं असेल, असा हा मतदारसंघ आहे, असा हा मतदारसंघ आहे. 70% मतदान झालेलं असेल, 70%. मला परवांच्या दिवशी झालेल्या मतदानापैकी 58% मतदान झालंय. त्या 58%पर्यंत मला मतदान अपेक्षित नव्हतं, खरं तर मला त्यावेळेला 75-80% मतदान होईल असं मला वाटत होतं, पण का कुणास ठाऊक मुस्लिम समाजानं पूर्णपणे माझ्याकडे पाठ फिरवली. काही ठराविक गावं सोडली, काही ठराविक मंडळी सोडली, तर मला मुस्लिम समाजानं मतदानच केलं नाही. प्रयत्न करत होते माझे सहकारी, मग माझा फैसल कासकर असेल, तिथं आमचे बशीरभाई हमदुले असतील, इथं आमचा इकबालबाय नूर दळवी असतील, नूरबाई दळवी असतील, इम्रान घारे असतील, किंवा आमचा काही ठिकाणी जातीयवाद झाला, बेटकर आले आणि काही लोक समाज समाज म्हणून नाचायला लागले, आज सुद्धा काही ठिकाणी ते चाललंय. मी तुम्हाला एक उदाहरण देतो, अशाच पद्धतीने गेल्या वेळेला तटकरे उभे राहिले होते आणि एका हॉलमध्ये तटकरेंनी मला बोलवलं, एका हॉलमध्ये तटकरेंनी मला बोलवलं आणि सांगितलं जरा आतमध्ये बसलेत कोणते बघा. मी आतमध्ये गेलो आणि मी बघतच बसलो, सगळी आमच्या चिपळूण तालुक्यातली कुणबी समाजातली प्रमुख मंडळी बसलेली होती, प्रमुख मंडळी बसलेली होती. गीतेसाहेब खुश होते, हसत होते, मला म्हणाले यांना घेऊन जा, तटकरे साहेब हसत होते, खुश होते, मला म्हणाले यांना तुमच्या मतदारसंघात घेऊन जा आणि गीतेंच्या विरोधात समाज म्हणून हे प्रचार करतील. मी ऐकून घेतलं, मी काहीच बोलत नाही. मला म्हणाले तुम्ही बोलत नाही, म्हटलं मी तुम्हाला सांगू का माझ्या स्वभावाप्रमाणे, यांना मी माझ्या मतदारसंघामध्ये घेऊन जाईन, पण हे पक्ष म्हणून जर प्रचार करणार असतील तर मी यांना घेऊन जाईन, हे समाज म्हणून जर गीतेंच्या विरोधात प्रचार करत असतील तर मी यांना घेऊन जाणार नाही. हे मी तोंडावर सांगितल्याबरोबर तटकऱ्यांचा चेहरा खाडकन उतरला. ओ असं कसं करताय, म्हटलं हिंदुत्वाचे सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या आज मी पक्षामध्ये नसेन, आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असेन, पण हिंदुत्वाचे सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मला कधीही कुठल्या जातीपातीचं राजकारण कर अशा प्रकारची शिक्षा दिलेली नाही, अशा प्रकारचं मला शिक्षण दिलेलं नाही. आठवा बहुसंख्य तुम्ही लोक माझ्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम केलेले लोक या ठिकाणी बसलेले आहात, एकादरी उठून सांगा की त्यावेळेला तू शिवसेनेबद्दल एक शब्द वाईट बोललास, शिवसेनेबद्दल अपशब्द वापरलास,
आमच्या मतदारसंघामध्ये इथं शिवसैनिकांना तू शिव्या दिल्यास म्हणून तुला आम्ही राष्ट्रवादी म्हणून मतदान दिलं असं एकानं उठून सांगा. मी सा केलेलं नाही, मी तो प्रकार केलेला नाही. मी का शिवसेनेमध्ये पुन्हा आलो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल एका शब्दाने मी वाईट बोललेलो नाही, बोलणार सुद्धा नाही, बोललो पण नाही आणि बोलणार सुद्धा नाही. मी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही. माझा समाज मराठा समाज मला मतदान करत नाही अशातला भाग नाही, पण केवळ हे तुमच्याकरता बोलतो अशातला भाग नाही. तर मी माझ्या निवडणुकीमध्ये सुद्धा कधीही मराठा समाजाची बैठक एकदाही घेतलेली नाही आणि मी तुमच्या समाजातला आहे म्हणून मला मतदान करा अशा प्रकारचं भाष्य मी कधी केलेलं नाही. आणि म्हणून तत्कालीन मी सांगितलं की हे आज या वेळेला इथं जितेंच्या विरोधात प्रचार करतील पुढच्या वेळेला काय करतील हे, आणि म्हणून मी याला घेऊन जाणार नाही. तोच अनुभव आज गुहागरमध्ये येतोय, येतोय की नाही येतोय. जे परवांच्या दिवशी बेटकरांना समाज समाज म्हणून घेऊन सांगत होते ते आज तटकरींना घेऊन नाचतायत. नाचताय की नाही नाचताय? अशा वेळेला तुम्ही नेहमी तत्वानं ध्येयानं विचारानं या ठिकाणी वागलं पाहिजे. आणि म्हणून मी कधीच कुठल्या जातीपातीचा प्रचार केला नाही, जातीपातीचा कधी द्वेष केला नाही. माझ्या विरोधात मात्र लोक हे प्रकार करतात याचाही मला पुरेपूर अनुभव आहे. पण मी माझं तत्व कधी सोडत नाही, तत्व कधी सोडणार नाही. हे एवढं सगळं सांगण्याकरता गेले 4 दिवस मीडियामध्ये माझ्या नावानं धुळा उडाला आहे. 4 दिवस माझ्या नावानं धुळा उडाला आहे. भास्कर जाधव कुठं आहेत? भास्कर जाधव कुठं आहेत? भास्कर जाधव गप्प आहेत? भास्कर जाधवांची तोप थडाडत आहे? भास्कर जाधव या ठिकाणी अलिप्त आहेत ते कुठे दिसले नाही 4 बैठकांमधनं? वगैरे वगैरे वगैरे. माझ्या पक्षानं मला नेता केलाय. काय केलंय? आणि नेता फक्त मी नावापुरता नेता नाहीये. उभा महाराष्ट्र मी फिरतोय याचा अभिमान आहे की नाही तुम्हाला? उभा महाराष्ट्र मी फिरतोय. काल रात्री मी पूर्व विदर्भातनं आलो, आज इथे आहे, उद्या विनायक राऊतांच्या बरोबर आहे, परवा 27 तारखेला मी कोल्हापूरला आहे, 28 तारखेला मी गगनबावड्याला आहे, संध्याकाळी उद्धव साहेबांबरोबर मी सभेला आहे, 29 आणि 30 तारखेला मी जळगावला आहे. मी काय करावं? मी काय करावं? मी इथेच बसावं? तुम्ही जर म्हणत असाल मी इथेच बसावं तर मी जरूर बसून राहतो. मग तुम्ही काय करणार? एवढी सगळी केलेली कामं, एवढी सगळी केलेली व्यूहरचना, एवढं सगळं केलेलं प्लॅनिंग, हे प्लॅनिंग उपयोगात येणार नाही. हे प्लॅनिंग उपयोगात येईल याची मला पूर्ण खात्री आहे. माझा तुमच्यावर विश्वास आहे, माझा तुमच्यावर विश्वास आहे. मी फक्त निवडणुकी करता येतो अशातला भाग नाही. कोण कोरोनाच्या संकटामध्ये कोण होत? कोरोनाच्या संकटामध्ये मी आणि आपल्या सहकाऱ्यांच्या व्यतिरिक्त आज जे टीका टिप्पण्या करतायत आणि मीडियावर माझ्याबद्दलचे अपप्रचार पसरवतायत ते होते कुठं? आपणच होतो ना, आपणच होतो. पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आर्सेनिक आंदोलन सारख्या गोळ्या कुठेही मिळाल्या नव्हत्या पुऱ्या महाराष्ट्रामध्ये. त्यावेळेला सगळ्यात जर पूर्ण माझ्या मतदारसंघामध्ये जर गोळ्या कुणी आणून दिल्या असतील तर ते हैदराबाद पासून भास्कर जाधवनी आणून दिलेले. घराघरामध्ये तुम्हाला अन्नधान्य, घराघरामध्ये कपडा लागता. मुंबईमध्ये आपण एक शेल उभा केला मुंबईकरांच्या मदतीला, केला होता की नाही केला होता? तुम्ही गावागावामध्ये कुंपणे घातलीत आणि मुंबईकरांनी पुणेकरांनी इथे येऊ नये. भारतीय जनता पार्टीने माझ्यावर टीकेची झोड उठवली की भास्कर जाधवला माणसं मेली तरी चालतील पण त्याला मतं पाहिजे म्हणून तो इथं चाकरमानी आणतोय. कशेडीच्या घाटामध्ये 2-3 दिवस कोरोबळ अडकून रडत पडत होती, महाबळेश्वरच्या घाटामध्ये पडत होती, कुंभारीच्या घाटामध्ये पडत होती. तुमचे फोन येत होते, रात्री अपरात्री धावत जात होता तो भास्कर जाधवत जात होता हे लक्षात ठेवा. हे सगळं वाया जाणार आहे, हे सगळं वाया जाणार आहे. विकास कामांचा तर आपण एवढा प्रचंड अशा पद्धतीचा डोंगर उभा केला आहे तो वाया जाणार आहे. आणि एवढंच काय, मी आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला सांगतो की जिला काही लोक इथे येऊन सुसंस्कृत पार्टी, सभ्य पार्टी, स्वच्छ पार्टी अशा पद्धतीची बिरावू दिली त्यांनी 16 फेब्रुवारीला या घा भीत चुकून आपल्या गुहागरमध्ये सभा घेतली बातळीवर. ऐकलीत का नाही ऐकलीत? ऐकलीत ना? विश्वगुरूचा एवढा मोठा खोटा होतो, पक्षाचं नाव, पक्षाचं चिन्ह, पक्षाचा पदाधिकारी,
घराघरात ती महिलांना ऐकवा. आणि भारतीय जनता पार्टीचा सरळ उमेदवार तर नसला तरी भारतीय जनता पार्टीला हा उमेदवार समर्थन करणार आहे, म्हणून एकाही महिलेने याला मतदान देता कामा नये अशा प्रकारचा प्रचार सुरू करा, अशा प्रकारचा प्रचार सुरू करा. कशाची भीती बाळगताय, कशाला काळजी करताय, कोण आहे इथं, काही चिंता करायची गरज नाही तुम्हाला जरा सुद्धा. मी आज सांगतो तुम्हाला फक्त मात्र एक अतिशय जबाबदारीचं काम तुम्हाला करायचं आहे. भाषणाकरता मुद्दे अनेक आहेत आणि भाषणाकरता मुद्दे भास्कर जाऊला काही कमी पडत नाही, काहीच कमी पडत नाही. परंतु मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, मुस्लिम असतील बौद्ध असतील, ही निवडणूक कोणा एका व्यक्तीची नाहीये, हे आता सर्वांना माहित आहे. देश वाचवण्याची निवडणूक आहे, लोकशाही वाचवण्याची निवडणूक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवण्याची निवडणूक आहे, आणि सरळ सरळ पक्ष चोरणाऱ्यांना जेलमध्ये घालण्याची ही निवडणूक आहे. जेलमध्ये या चोरांना आतमध्ये घालायचं आहे. सांगा तुम्ही शिवसेना पक्ष कोणाचा, कोणाचा पक्ष? बाबासाहेब ठाकरेंचा ना, त्या एकनाथ शिंदेला दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? पवार साहेबांचा ना, त्या अजित पवारला दिला. त्या अजित पवारला काय चाललंय काय, सावध राहा. आज खारवी समाजावरती विस्तारलं मी बोलणार आहे वेळेश्वरला, पण आयुष्यभर इतक्या पिढ्या तुमच्या घराखालच्या जमिनी तुमच्या नावावर नव्हत्या, तुमच्या नावावर नव्हत्या, पण विधानसभेमध्ये संघर्ष करून करून त्या घराखालच्या जमिनी आज तुमच्या नावावर करण्याचं काम तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून भास्कर जाधवने केलेलं आहे. उद्या कुणीही म्हणायचं की ह्या जमिनी माझ्या, हे घर माझं, असा सुद्धा कायदा वागायला मागं पुढे बघणार नाही. घराघरापर्यंत हे संकट आता येऊन ठेपलंय. कुळ कायदा, कुळ कायद्यामुळं कुणबी समाजाच्या नावावर जमिनी झाल्या, उद्या एका लेखणीच्या फटकाऱ्या सरशा त्या निघून जायला सुद्धा वेळ लागणार नाही. आज टिंगल टवाळी चालले कुणबी समाजाची म्हणा किंवा ते नाचे खेळ वगैरे करणाऱ्या लोकांची समाजाची चालले, आणि त्या ठिकाणी बंद मारण्याचं काम सुद्धा चाललं. बुद्धिभ्रंस केला जाईल मला माहित आहे. काही लोक इथे येतात आणि सांगतात आम्ही भास्कर जाधवांच्या बरोबरच आहोत, भास्कर जाधवांच्या बरोबरच. बघा ही भास्कर जाधवांची निशाणी घड्याळ आहे. शिवसैनिकांना आणि तुम्हा मतदारांना वाटते तेवढं हे निवडणुकीचं तंत्र सोपं नाहीये हे लक्षात घ्या. वर्षानुवर्ष लोकांच्या मनावर धनुष्य बाण ही निशाणी बिंबलेली आहे वर्षानुवर्ष. आणि या मतदारसंघामध्ये घराघरामध्ये आम्ही घड्याळी निशाणी बिंबवलेली आहे, आम्ही घड्याळी निशाणी बिंबवलेली आहे. मी ज्यावेळेला या मतदारसंघामध्ये पाऊल ठेवलं तेव्हा काय होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अवस्था काय होती काय, पण प्रत्येक निवडणूक आपण जिंकली कारण आपण घराघरामध्ये निशाणी पोचवली. मी नि परवा मुळे भाऊ रस्त्यानं चाललो होतो, तीन चार महिला डॉक्टर यांची सवय लागलेलीच आहे त्यांना, कधी शिरतील आणि कधी खोटं सांगतील. तो आमच्या एक कापसाचा नेता वा राष्ट्रवादी काँग्रेसचा, तो माझ्या चिपळूण तालुक्यामध्ये फिरतोय आणि सांगतोय भास्करावांनीच आम्हाला पाठवलंय, आम्ही तुम्हाला शब्द देतो की पुढच्या वेळेला आम्ही सगळे भास्करावांना मदत करणार आहोत. गेल्या वेळेला भास्करावांनी तटकऱ्यांचा प्रचार केला, आता त्यांनाच मदत करा. निशाणी तीच आहे, निशाणी समाचार घेईन मी मला वेळ मिळाला सभा घ्यायला, तर निशाणी तीच आहे. तुमच्या समोर खूप मोठं संकट आहे, म्हणजे खूप मोठं आव्हान आहे, समजू नका, इतक्या हलक्यात निवडणुका घेऊ नका. आज परिचित झालेली लोकांच्या तोंडातोंडामध्ये बसलेली धनुष्यवाणी निशाणी आपली नाहीये, निशाणी ही आपली काय आहे, मशाल आहे. आज मला माहित नाही सचिनबाई तिथं काय तुम्हाला निवडणुकीची डेमो मशीन उपलब्ध करून देणार आहेत की नाही मला माहित नाही, कारण सगळी यंत्रणा त्यांच्याकडेच आहे, जिल्हा प्रमुखांच्याकडेच आहे, काय काय ठेवलंय घरात मला माहित नाही. आणि म्हणून ती डेमन दाबायची प्रॅक्टिस घ्या. आता अशा भावात राहू नका, आम्ही काय नेहमी निवडणुका लढतो, आम्हाला काय, आम्हाला काय नवीन आहे, हे लय नवीन आहे. भाजपवाल्यांसारखे कूटनीतीवाले नाहीये. राडा झाला चिपळूणमध्ये आणि लोक लिहितात गुहागरमध्ये, म्हणजे राडा संस्कृती इथं आली. काय त्यांचे डोळे फुटले होते की कान काय झालं मला माहीत नाही. या गुहागरमध्ये कोणाबद्दल एक अपशब्द आम्ही कधी वापरलेला नाही, वापरला एक शब्द. माझी भाषणं जहाल आहेत,
पण कोणाच्या आईबद्दल, कोणाच्या बहिणीबद्दल, कोणाच्या सुनेबद्दल, कोणाच्या लेकीबद्दल वाईट बोललेलं भास्कर दादा कधी बघितलं तुम्ही? ऐकलात कधी? ऐकलात? भास नाही घ्या नाही. पण लिहायचं काय की चिपळूणची राडा संस्कृती गुहागरमध्ये आली आणि नातूंनी कसे संस्कार जपले. काय जपले नातूंनी संस्कार? काय जपले? काय दुसऱ्याच्या आई बहिणीबद्दल, दुसऱ्या पक्ष नेतृत्वाच्या पत्नीबद्दल, आईबद्दल, त्यांच्या मुलाबद्दल इतक्या खाण्याने शब्दामध्ये बोलतात, त्याचं समर्थन नातू करतात, त्याचं समर्थन भाजपाचे जिल्हाध्यक्ष करतात, त्याचं समर्थन भाजपाचे तालुका अध्यक्ष करतात. हे संस्कार, ही सज्जन पार्टी, हे सभ्य पार्टी. परंतु लोकांना खोटं कसं भासवायचं, खोटं कसं सांगायचं, तो लेख लिहिल्यापासून मी वाट बघत होतो. गुहागरमध्ये माझी सभा कधी होती? असे बदमाश लोक असतात. या बदमाश लोकांनी खऱ्या अर्थाने ही लोकशाही नासवलेली आहे. या बदमाश लोकांनी या देशाची संस्कृती, संस्कार नासवलेले आहे. जाती धर्मामध्ये दंगली घडवून आपल्या राजकीय पोळ्या यांनी भरलेले आहे. रामाचं सांगतील मला माहित आहे या मतदारसंघात नाही ते, बाकी सगळं सोडा. परंतु मोदीजींनी राम मंदिर बांधलं की नाही? मग आपण लगेच बांधले बोलाल ना, आणि म्हणून तरी विचार करायला हवा. असं बोलतील की नाही? बोलतील ना. काय तुम्हाला वाटतंय भाजपवाल्यांनी राम मंदिर बांधलं? चोर घे. रामाची दिलेली जमीन चोरली, रामाच्या नावानं जमा केलेल्या विटा चोरल्या, रामाच्या नावानं जमा केलेला निधी यांनी हडप केला. ही सगळी प्रकरणं आता बाहेर येत आहेत. आणि अप्रत्यक्षपणे राम मंदिर पूर्ण झालेलंच नाही, तुमच्या गावागावामध्ये छोटी छोटी मंदिरं आहेत. देवळाचा घुमट बांधल्याशिवाय देवळाचं कधी उद्घाटन तुम्ही केलं? केलं काय? राम मंदिराचा घुमट तयार झालाय? झालाय? नाही झालेला. तुम्ही तुमच्या गावागावामधून प्रभू रामचंद्र मध्ये एका बाजूला सीतामाई आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मण, याच्याशिवाय राम मंदिर कधी बघितले? समोर पायाशी मारुती बसलेला बघितलं की नाही? पण हे काय राम मंदिर, राम याची मूर्ती एवढीशी, ती म्हणायचं बाल्यावस्थेतली राम मंदिराची मूर्ती आहे. एवढे मोठे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या हाताला रामानं धरलंय आणि राम देवळात चाललाय. तुझ्या म्हणजे रामापेक्षा मोठा कोण चालेल तुम्हाला? अरे राम, राम आमचं मतदान देणारा एटीएम कार्ड नाही, तर राम आमच्या हृदयामध्ये आहे. ज्या पद्धतीने हनुमंताने आपल्या छातीचे दोन भाग केले आणि प्रभू रामचंद्रामध्ये दाखवला, तो प्रभू रामचंद्रामचा, तो प्रभू रामचंद्रामचा. आणि म्हणून ह्या सगळ्यात तुम्हाला फसवतील, त्यापेक्षा तुम्ही कामं आपली केलेली आहेत फक्त निशाणी घराघरापर्यंत पोहोचवण्याकरता. म्हणून सर्वांनी प्रयत्न करा. मुंबईकर आणण्याच्या याद्या ह्या आपल्या नेहमीच तयार असत्या आहेत, त्या ह्या तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांच्याकडे द्या, त्यांना इथं आणा. कारण इथं मतदान जास्त जेवढं होईल त्याच्या 70% मतदान आपल्याला होईल, मतदान होईल त्याच्या, मी काय म्हणतोय, मतदान होईल त्याच्या 70% किमान मतदान हे आपल्यालाच होईल, हा विश्वास मी या ठिकाणी देतो. आणि ज्याने कोणी हे संभ्रम पसरवायचा प्रयत्न केलाय त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की मी भास्कर जाधव आहे, आज पुऱ्या महाराष्ट्रामध्ये मी फिरतोय. आठवण करा, ज्यावेळा शिवसेना फुटली तेव्हा पहिली डारकाळी मीच फोडली. मी फोडली ना? तुम्हाला अभिमान वाटेल. संजय राऊत जेलमध्ये गेले, संजय राऊत जेलमध्ये गेल्यानंतर जे कोणी 4-2 नेते पाहिजे, मी तेव्हा नेता नव्हतो, मी सामान्य आमदारच होतो, पण जे कोणी 4-2 नेते उतरले त्याच्यामध्ये आघाडीवर तुमचा भास्कर जाधव मैदानात होता. त्यामुळे हे जाणीवपूर्वक मला बदनाम करण्याचं काही षडयंत्र आहे याला मी तर ठुंकून किंमत देत नाही, कवडीची किंमत देत नाही. मी तर फार उलट्या फुटीचा माणूस आहे. कोण असं बोलला तर हो असं जा तर काय माहिती नाही, तर मला माहिती आहे माझ्या रानभागाड्यासमोर कधीच कोण टिकत नाही, कोणीच टिकत नाही. आणि माझ्या निवडणुकीत सुद्धा तुम्ही नूरबाई तुम्ही बघितलेला, माझा एका फॉर्म भरून भरला की मी प्रचारला कधी बाहेर पडत नाही, पडतो शेवटचे 2-4 दिवस माझे. पण आता काय झाली अडचण की माझ्याकडे दिवसच नाहीये, मला पुण्यामध्ये जायचंय, मला म्हाडामध्ये जायचं आहे, 2 तारखेला मला त्या ह्याच्यामध्ये जायचं आहे, हातकळण्यामध्ये जायचं आहे. मी शेवटी आता पक्षाला विनंती करणार आहे की ह्यातले काही दिवस रद्द करा, पुन्हा एकदा शेवटच्या टप्प्यामध्ये मी तुमच्याकडे येईल. पण एवढं मात्र सांगून ठेवतो, दिलेली जबाबदारी प्रत्येकाला, गावागावाची वाडीवाडीची जबाबदारी दिली आहे.
त्याच्यामध्ये जर डावं उठवं काहीतरी केलं तर गाठ भास्कर जाधवशी आहे. एवढंच फक्त सांगतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.